नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी राजेश्वरी। ईद निमित्त मिर्जेत हयात फाउंडेशनच्या वतीने 5000 लिटर खिरीचे वाटप करण्यात आले आहे। जे लोक ईद साजरी करू शकत नाहीत अशा कुटुंबांना घरोघरी जाऊन खिरीचे वाटप करण्यात आले। ईद निमित्त मिर्जेत 5000 लिटर खिरीचे वाटप करण्यात आले आहे। जे लोक ईद साजरे करू शकत नाहीत अशा कुटुंबांना घरोघरी आणि इतर लोकांनाही खीर देण्यात आली, तर अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या पोलिसांनाही ही खीर देण्यात आली। हयात फाउंडेशनच्या वतीने खिरीचे वाटप करण्यात आले। लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवसापासून हयात फाउंडेशनच्या वतीने सलग 63 दिवस 5000 लोकांच्या जेवणाची सोय केली गेली आहे। या उपक्रमाची सांगता आज 5000 लिटर खीर वाटप करून करण्यात आली। आज हयात फाउंडेशनतर्फे गेल्या 64 दिवसापासून सतत आम्ही गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी खीर जेवणाची सोय केलेली आहे। गेल्या 64 दिवसापासून रोज सकाळी आणि संध्याकाळी 240 किलो तांदूळ शिजवून लोकांचे घरपोच सेवा केली। जवळपास आम्ही 2000 लोकांची रोजची सोय करत होतो आणि आज खीर आम्ही 5000 लिटर खीर शिजवून लोकांचे घरपोच सेवा केलेली आहे। आणि अजूनपर्यंत आम्ही पुढे असं जेव्हापर्यंत लॉकडाऊन असेल तेव्हापर्यंत असंच काम हयात फाउंडेशनतर्फे होत राहणार। आणि ह्यासाठी सर्व लोकांना आम्ही विनंती करतो की आमच्यासाठी आमची कार्यकर्त्यासाठी प्रार्थना करावी की असं सतत गोरगरिबांसाठी सदैव काम करावं। अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।